तूच तू आलो तू नाही तू कशाला मी विचारतो जाऊ मी का बघतो तुला तू तू का घाबरू नकोस मी आलो आणि किती नको ना काय प्रॉब्लेम काय तुमचा हा कोण आहात तुम्ही तुम्ही काय आमच्यावर पाया ठेवू ना काय नाव काय तुमचं आणि किती तुम्हाला कोणी वाढवलं एक मिनिट थांब ना मी तू पोलीस येतो तो आपली ड्युटी करतोय डिपार्टमेंटचा माणूस अरे जा तुम्ही का एक मिनिट तुम्ही जान्हवी देशपांडे ना हो बरी आठवण झाली तुम्हाला साहेबांचा फोन आला असेलच कदाचित त्यांनी निरोप दिलाय त्या दिवशी तुरुंगातल्या कार्यक्रमाचं संयोजन खूप छान झालं थँक्यू साहेब आणि सॉरी अनिकेत हे देशमाने साहेब आपले सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेत ना मालुसरे साहेब त्यांचं हे पी आहे अनिकेत म्हणजे अनिकेत मुजुमदार अनिकेत मुजुमदार म्हणजे मधुमंजिरी बाईंचे चिरंजीव त्या दिवशी कार्यक्रमात बाईंनी डिक्लेअर केलं ना तुमचं ज्यांच्याशी लग्न होणार आहे ते ओहो कॉंग्रॅच्युलेशन्स आपल्यास पहिल्यांदाच ओळख झाली तुमच्या आईला मी खूप चांगलं ओळखतो अत्यंत कर्तृत्ववान धडाडीची अशी स्त्री आहे ती साहेब आम्ही निघू हा आणि एक महत्त्वाचा निरोप साहेबांनी सांगितलं कधीही कोणतीही कुठल्याही प्रकारची गरज लागली तरी अगदी निसंकोचपणे मागा अनुमान करू नका येतो किती उशीर वाट बघत बसले होते मी करुणा मॅडम मी एके ठिकाणी नोकरी करतो जिथे मला एक ठराविक वेळ पाळावीच लागते आणि ती ठराविक वेळ पाळल्यानंतरही वेळेत माझी सुटका होईल याची काहीच गॅरंटी नसते त्यामुळे होतो कधी कधी उशीर एवढं काय झालं झालं बडबड करून काय राहिलंय काही सांगून टाकालं येतं नाही मला तुला एक ग्रेट न्यूज सांगायची तुझं लग्न ठरलं मला वेळ लागलाय अरे माझ्या ताईचं लग्न ठरलं तिच्या त्या खाष्ट सासूने तिच्या लग्नाला परवानगी दिली आता ताईचं आणि अनिकेतचं लग्न होणार आहे हे काय तुला आनंद नाही झाला झाला ना म्हणजे तुझ्या ताईचं आणि अनिकेतचं लग्न होणार असेल तर होऊ दे सुखी बिचाऱ्यांना पण द पॉइंट इज हे असं लग्न जुळण्यात काय मजा नाही म्हणजे काय म्हणजे तुझ्या ताईच्या आणि त्या अनिकेतच्या लग्नाला तिच्या सासूचा विरोध होता ना तर मग दोघांनी असं पळून जाऊन लग्न करायला हवं होतं म्हणजे एखाद्या जंगलातल्या देवळात लग्न करायचं आणि तिकडे असा संसार करायचा त्याच्यात खरी मजा आहे त्याच्यात खरा रोमांस आहे वा फिल्मी तू जा आणि असं लग्न कर कळलं ना आणि रोमॅन्स करीन ना म्हणजे ते तू सांगायलाच नको ते करणारच आहे मी पण त्यात एक छोटासा प्रॉब्लेम आहे काय हे असं करण्याकरता माझ्याबरोबर पळून जायला एक मुलगी हवी अरे हो रे मग आणि ती मला अजून सापडलेली नाहीये आईला चल मग चल कुठे अरे मुलगी शोधूया लग्नासाठी हा हा मला असं अहो किती उशीर झालाय नाही जान्हवी कशी आली नाही अजून अनघा जान्हवीची काळजी आहे तर सोड ना अनिकेत आहे ना तिच्या बरोबर अगं लग्न ठरल्याच्या आनंदात बाहेर गेले आहेत दोघं वेळेचं भान नसेल राहिलं त्यांना अहो तरी पण रात्री बेरात्री कशाला उगात फिरत बसायचं ना अनघा जान्हवी आता लहान गावातली लहान मुलगी राहिलेली नाही आहे अनिकेत आहे बरोबर आणि तो नसता तरी काही काळजी नव्हती वीणा माझ्या दोन्ही मुलींना या समाजात धीटपणे वावरायचा आत्मविश्वास मिळाला तो तुझ्यामुळे हे मात्र अगदी खरं हा इथे आल्यावर काय विचित्र प्रसंगातनं जावं लागलं पण जान्हवी काय किंवा करुणा काय दोघींनी धीर सोडला नाही सगळ्या प्रसंगाला अगदी धैर्याने सामोरं गेल्या आणि एकमेकींचा आधार बनून राहिल्या विणावांचं हे केवळ तुमच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं ए काय चाललंय तुमच्या दोघांचं आभार प्रदर्शन कसलं करताय अहो केवळ उपचार म्हणून नव्हे मनात आलं म्हणून बोलून टाकलं अगं अनघा एक तर तुझ्या मुली या माझ्या मुलींसारख्याच आहेत खरं सांगू
जान्हवीमध्ये तर मी स्वतःला पाहते, त्यामुळे मी विशेष काहीच केलेलं नाही. आज माझ्या मुली असत्या तरीसुद्धा मी तशीच वागले असते. बरं, दोघी हुशार आहेत. हां, फक्त हुशारीबरोबर त्यांना आत्मसन्मान जपायला शिकवलं मी, एवढंच. अनघा, जान्हवी जेव्हा पुण्याला यायला निघाली होती तेव्हा केवढी धास्तावली होतीस, आठवतंय ना? आठवतंय. आणि आता लाज पण वाटते, रडून दिवस काढले मी. पण आता कळतंय, आमच्या मुली चांगल्या आहेत आणि त्यांना मिळालेल्या चांगल्या पाठिंब्यामुळे त्या आयुष्यभर चांगल्याच राहतील. अगदी बरोबर. शिक्षण, नोकरी असा एक एक टप्पा पार करत जान्हवी आज लग्नाच्या उंबरठ्यावर उभी. परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे बाबा. श्री, हे नजरेखाल निघाला. काय आहे? हे लग्नाची सगळी अरेंजमेंट करण्यासाठी मी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला फोन केला होता, त्यांनी सगळे डिटेल्स पाठवलेत. ओके. हॉटेल रॉयल पॅलेस. रॉयल पॅलेस म्हणजे ते आता नवीन 5-स्टार हॉटेल झालंय ते? येस. अहो, तिकडे तो डायमंड हॉल आहे ना, तिथे आपण लग्न समारंभ पार पाडू, त्याच्यानंतर बुफे आपण पूल साईडला ठेवूया. तुम्ही पाहिला नसेल डायमंड हॉल, अतिशय सुरेख आहे, राजवाड्यासारखा सजवलाय त्यांनी. नाही नाही, ते सगळं बरोबर आहे, पण एका 5-स्टार हॉटेलमध्ये आपण हे फंक्शन करणार, इतक्या लोकांना बोलावणार, म्हणजे साधारण 25-30 लाख रुपये खर्च होईल. शिवाय इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा खर्च वेगळा. कमाल करताय तुम्ही, 25-30 लाख रुपयाचा भाऊ तुम्ही कधीपासून करायला लागला? हे बघ, अनिकेत आपला मोठा मुलगा आहे, त्याचं लग्न राजेशाही थाटामाटातच पार पडलं पाहिजे. बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही देशपांड्यांच्या बाजूने विचार करत नाही आहात. मुलीकडची बाजू म्हणून आम्हीच सगळा खर्च उचलू असं ते म्हणणार. बरोबर आहे, तेच करणार सगळा खर्च. काय बरोबर आहे, एवढा खर्च कसा काय झेपणार आहे त्यांना? हे बघा, आपल्या अनिकेतची लग्न जमवण्याआधी हा विचार त्यांनी करायला हवा होता. त्यांना काय वाटलं, श्रीमंताचा मुलगा फुकटात मिळणार होता त्यांना? हे बघा, तुम्ही उगाचच हा हट्ट धरताय. तुम्हाला कळत कसं नाही, हा हट्ट नाही आहे, योग्य विचार करते मी. आपल्या प्रेस्टिजला, शोभेलच्या ठिकाणी लग्न नको का करायला? देशपांडे मंडळींना परवडेल असं साधं सुध लग्न केलं तर लोक काय म्हणतील? लोक काहीही म्हणू देतो. अरे वा, असं कसं? लोक म्हणतील हिला सून पसंत नव्हती म्हणून हिनी असं थातुर मातुर लग्न केलं. लोक मला नाव ठेवतील, मला ते चालणार नाही. मी सांगून ठेवते श्री, आपल्या अनिकेतचं लग्न राजेशाही थाटात होणार म्हणजे होणार, नथिंग डुईंग. ती वाजली काय वेळ झाली याची. की ताई पण ना, आई बाबा वाट बघून बघून झोपले, पण हिला काही आहे? आली वाटत तेच हिला. हाय ताई, किती वाजले? ही काय वेळ झाली यायची? आई बाबा वाट बघून बघून झोपले माहितीये, मी एकटी वाट बघत बसले तुझी. ओ, तरीच म्हटलं रिसेप्शन कमिटीचे अध्यक्ष साक्षात माझ्या स्वागताला हजर कसे. वा, तुला चेष्टा सुचतीये. या या. अजून थोडा वेळ आली नसतेस का तर पोलिसात फोन केला असता मी. करुणा, तुला सांगू का, आज पोलिसच माझ्या बरोबर होते. म्हणजे? म्हणजे मी आणि अनिकेत जेवायला बाहेर गेलो होतो तर मला असं वाटलं कोणीतरी सतत माझ्यावर लक्ष ठेवतंय, माझा पाठलाग करतंय, म्हणून मी अनिकेतला सांगितलं. तर मला काय माहिती तो अनिकेत जाऊन त्या माणसाला जाब विचारेल. काय? अनिकेत त्या माणसाला जाब विचारायला गेला? ग्रेट. या एवढंच नाही, त्या माणसाला चांगले 2 रट्टे सुद्धा दिले. माय गॉड. मग? तेव्हा माझी इतकी घाबरगुंडी उडाली होती ना करुणा. आणि तितक्यात तिथे देशमाने आले. देशमाने कोण? देशमाने ग आपले सांस्कृतिक मंत्री आहेत ना, रायभान मालू सर आहे त्यांचे पीए. तो कैद्यांचा कार्यक्रम होता ना, मी आणि अत्तू गेलो होतो, तिथे भेटले होते मी त्यांना. आता ते तिकडे काय करत होते? तीच गंमत आहे. ताई, तुझ्या आयुष्यात जरा जास्तच गमती होत आहेत असं नाही वाटत तुला? पुढे ऐक ना, अनिकेतने ज्या माणसाला मारलं ना तो माणूस कोण होता? तो पोलीस होता. ते देशमाने अनिकेतला म्हणाले, अहो काय चाललंय साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
हे पोलीस अधिकारीच आहे आणि जनरल लक्ष ठेवतात. तुझं आयुष्य जरा फिल्मी झालं असं नाही वाटत आहे तुला? तर तुझं लग्न व्यवस्थित झालं म्हणजे मिळवली, त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज आहेतच. ए लग्नानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे ठीक आहे, असं काकूबाई बनून राहण्यात काय पॉइंट नाही. करिअर इज मोर इम्पॉर्टंट, है ना? पटतंय मला. करुणा, मी माझं प्रोजेक्ट सबमिट केलंय, तर पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला ना तर लवकरच तो पूर्ण करीन. आणि अनिकेत? अनिकेत काय, मी माझं काम व्यवस्थित करायला पाहिजे एवढंच त्याचं म्हणणं आहे. वाव, तो जसं वाटतो तसं नाही आहे, नाही का? गुड डे, व्हेरी गुड फॉर यू. हाय गो, अनिकेत. अरे पल्लवी, ये बस. मला तुझ्याशी बोलायचंय जरा. हा मग बोल ना. नाही पण तू दमलाशील तर नंतर बोलू. बोल ग. नाही नाही अगं, मी आणि जानवी बाहेर फिरायला गेलो होतो. पल्लवी, पल्लवी तिथे. तिथे काय, काही प्रॉब्लेम आला का? प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नाही ग तसा, पण तिथे एक माणूस होता. म्हणजे एवढंच झालं ना, फार काही मेजर प्रॉब्लेम नव्हता. पण अनिकेत, यापुढे तुला सावध राहायला हवं, लग्नापर्यंत आणि लग्नानंतरही. काय बोलतेस, मला काही कळत नाही. अनिकेत, तुला कधीच कळत नाही म्हणूनच मला तुला सांगावं लागतं. काय, आई बाबा तुझ्याशी तुझ्या लग्नाबद्दल काही बोलले का? लग्नाची तारीख ठरवली, वेळ वार सगळं ठरवलंय, देशपांडेंकडची त्यांची मीटिंग फर्स्ट क्लास झाली, सगळं कळलं मला. ते नाही, तुझं लग्न कसं करायचं, कुठे करायचं, या बाबतीत काही बोलणं झालं का? आय एम नॉट इंटरेस्टेड. आई बघेल ना सगळं, ती आई जी अरेंजमेंट करेल ना ती बेस्टच असेल. बरोबर आहे, पण त्यासाठी जो खर्च होणार आहे ना, त्यांनी देशपांडेंचा दिवाळी निघणार आहे एवढंच. तू काय बोलतेस काय? मी जे बोलते ते बरोबरच बोलते. आई बाबांचं बोलणं मी ऐकलंय. आईने एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं ठरवलंय आणि ती तुझं लग्न एका 5-स्टार हॉटेलमध्ये ठरवणार आहे. वाव, दॅट्स ग्रेट. हो रे, तुझं लग्न ग्रेटच होणार आहे, पण तुझ्या लग्नाचा खर्च, त्या 5-स्टार हॉटेलचा खर्च तुझ्या सासरच्यांना झेपणार आहे का? नाही झेपणार का? अनिकेत, खरंच नाही झेपणार. अरे बाबा सुद्धा आईला हेच समजवत होते, पण ती ऐकायलाच तयार नाही. प्रतिष्ठा, स्टेटस एवढंच दिसत होत. हे बघ पल्लवी, आईचं वागणं मला चुकीचं अजिबात वाटत नाही. आपल्या सोशल स्टेटसला शोभेल असंच लग्न व्हावं हे आईचं म्हणणं मलाही पटतंय. खरं म्हणजे तुझ्याशी बोलायलाच नको होतं मला. चल, गुड नाईट, झोपा. गुड नाईट. पल्लवीचं काय करायचं कळत नाही, प्रत्येक वेळी मोडता घालायचा प्रयत्न करते. यांच्याही हाताबाहेर जायला लागली पोरगी. मलाच काहीतरी मार्ग काढायला हवाय. कोण असेल ह्याच्या मागे? अनिकेतवर कोण पाळत ठेवत असेल? तू देशमाने?
प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये. मलाच काहीतरी पावलं उचलायला हवीत. हॅलो गिरधर. अरे बाबा कुठे आहेस तू? तुला भेटायला ये म्हणून सांगितलं होतं ना. अरे असं काय करतोस तू? येऊ नको सांगितलं होतं पण ते तेव्हा मोर काय कमी. आता ऐक मी काय सांगते ते ऐक. निर्धर मी तुला सांगितलं तेवढंच कर. त्याच्या पलीकडे काहीही करू नकोस. कसंही करून अनिकेतला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. माझ्या दृष्टीने ते जास्त महत्वाचं आहे. मरू दे रे ती जान्हवी. छे करायला गेले एक आणि घडतंय भलतंच. काय चाललंय माझं? बिझनेसचा व्याप सोडून या पोरीच्या मागे कशा लागले मी? सामान्य फडतूस पोरगी ती. तुमच्या घरचं पहिलंच कार्य आहे. तुम्हाला नाही का असं वाटतं की तुमच्या मुलीचं लग्न धुमधडाक्यात व्हावं म्हणून? हो नक्कीच वाटत. पण थाटमाट करण्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. आम्ही काय हो अंथरूण पाहून पाय पसरणारी माणसं आहोत. आम्हालाही आमच्या मुलीचं लग्न कौतुकाने प्रेमाने करायचं आहे. पण त्यासाठी आम्हाला कर्जबाजारी व्हायचं नाहीये. लग्न काय साधेपणाने घरात सुद्धा करता येत. काय विजयराव, तुम्हाला कर्जबाजारी व्हायचं नाही आणि आम्हालाही आमची समाजातली पद कमी करायची नाही. मी एक सुचवू का? काय चांगलं सुंदर कार्य जर व्हायला हवं असेल पैसे खर्च करावे लागतात असं नाहीये. त्याच्यासाठी गरज असते ती उत्तम आयोजनाची. घरातल्या मांडवात सुद्धा नीटनेटकेपणाने सुरेख लग्न लावता येतं. श्री मी म्हणते 5-स्टार हॉटेल मधला दिमागदार सोहळा आणि हे घरच्या मांडवातही लग्न लावायला तयार आहेत. हे असे दोन टोकाचे विचार असतील तर कसं काय कार्य करणार एकत्र? या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला हवं असेल तर त्याचं उत्तर एकच आहे की लग्नाचा सगळा खर्च आपण करायचा. श्री नाही श्रीनिवासराव, आम्ही आमच्या मुलीला तुमच्या घरी पाठवणार आहोत. तिला प्रेमाने निरोप देणार आहोत. तेव्हा जो काय समारंभ असेल त्याचा अर्धाभार आम्ही उचलायला तयार आहोत. विजयराव तुमची भावना मी समजू शकतो. पण आता एक प्रॉब्लेम आहे की जो खर्च करणार आहे त्यांनी त्याच्या मतानुसारच सगळा समारंभ आखावा. काय हो? ठीक आहे, तुमच्या मनाला योग्य वाटेल तसं करा. पण माझी एक अट आहे.